मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापही शैक्षणिक तसेच पावसाळी साहित्याचे वितरण झाले नाही. विद्यार्थी या सुविधेपासून वंचित असल्याचा रोष बुधवारी स्थायी समिती बैठकीत नगरसेवकांनी व्यक्त केलाय. सभासाहेब त्या विद्यार्थ्यांनी घरातून सगळं विकत आणलं मग आपण देऊन काय फायदा त्यांना हो ना. आणि इथे मोठ्या मोठ्या गप्पा मारत बसले तर आम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण देऊ हे करू ते करू फक्त राजकारण काय नाही अशी बिना पुस्तक येत असतील ना वर्गामध्ये. तुम्ही अजून टेंडर जाणार म्हणजे अजून 2 महिने जाणार म्हणजे गेली पहिली परीक्षा चाचणी गेली त्यांची कशा शिकणार काय प्रॉब्लेम आहे अडचण काय ते तर सांगा साहेब. काय कोणाचा खडा आहे का आता अद्यापर्यंत फोर्चिन हॉटेलला जाता बसताय साहेब अडचण सांगा कळू दे त्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे. मुंबई महापालिका सर्व विद्यार्थ्यांना वह्या रेनकोट बूट गणवेश व इतर साहित्य मोफत देत असते. अशात ऑगस्ट महिना सुरू झाला तरी त्यापैकी कोणत्याच गोष्टीची पूर्तता मनपाकडून करण्यात आली नाहीये. मनपा शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक व पावसाळी साहित्यांचे वाटप करण्यात इतका विलंब का होतोय असा सवालही यावेळी उपस्थित केला गेलाय. तिथेच निविदा प्रक्रियेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान सभापती शिवराम पाटील यांनीही सर्व प्रक्रिया तातडीने अंमलात आणण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तिथेच खर्चासंबंधीही भाष्य केले. कसं झालंय शिक्षण मंडळाचा सुद्धा तमाशा झालेला आहे. पूर्वी इथले तथाकथित नेते फार मोठ्या मोठ्याने ओरडायचे 1 जूनला त्या ठिकाणी प्रत्येकाच्या हातात ड्रेस मिळायला पाहिजे. या ठिकाणची शिक्षण पद्धती आहे ती मॉडर्न टेक्नॉलॉजीने व्हायला पाहिजे. ग्रॅज्युएशनपर्यंत आम्ही ह्या शहराच्या नागरिकांना आम्ही शिक्षण देऊ अशा प्रकारे फार मोठ्या मोठ्या वल्गणा केल्या. आणि हे जे कपडे बूट किंवा सॉक्स हे जे टेंडर आहेत हीच मंडळी घ्यायची तथाकथित जी पुढारी आहेत ज्याला आम्ही 2G म्हणतो हाच माणूस घ्यायचा. पुढे जर्नलिस्ट सूरज भगत सह मयुद्दीन जड्डी यांचा रिपोर्ट.